या संदर्भात संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. दिनांक 9 ऑगस्ट रोजी जंतर मंतर दिल्ली इथं स्वतःला उच्च सवर्ण समजणाऱ्या समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली आहे. दरम्यान या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत असं सांगून या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शहराध्यक्ष श्याम कदम यांनी यावेळी केली. जंतरमंतर येथे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान त्यांच्या प्रतिमेचे काही मनुवादी संघटनेने दहन केलं, त्याबद्दल आम्ही संभाजी ब्रिगेड आणि सर्व समीचारी संघटनेच्या वतीने त्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघत असताना दलित समाज, मुस्लिम समाज व इतर सर्व समाज मराठा समाजाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळं सर्व समीचार बहुजन समाज एकत्र आलेले असते हे काही समाजकंटकाला पाहिलं नाही, त्यामुळे ते अशा घटना करून या सर्व जातीमध्ये दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर आमची जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की अशा या मनुवादी समाजकंटकावर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोरात कठोर शासन व्हावे ही मागणी करण्यात